नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे मॅथमॅक्स मैक, ट्युटोरियल या चॅनलवरती आणि आपण पाहत आहात येस डिफरेन्शिएशन सेरीज आणि तेही आपल्या मातृभाषेतून ओके तर आपला जो एक्सरसाइज चाललेला आहे तो काय यस वन पॉईंट थ्री आहे आणि क्वेश्चन नंबर जो फोर आहे आणि तो फार महत्वाचा आहे कशासाठी यस एम एस टी सी टी बोर्ड अँड बोर्ड एक्झामसाठी काय मोस्टली इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ओके आणि जर हा क्वेश्चन तुम्हाला जर एम एस टी सी टेल आला तर तुम्ही काय करू शकता हां ह्या अशा क्वेश्चनचे जे आन्सर असतात ते काय असतात डायरेक्टली वाय काय असतात वाय वाय एक्स असतात बस म्हणजे किती विदिन तुम्ही स टू सेकंद थ्री सेकंदमध्ये आन्सर गेस करू शकता ठीक आहे तर आपण काय करू हा आता हे डिटेल एक्सप्लेनेशन हे जर बघणार आहोत आता क्वेश्चन नंबर जो फोर म्हटलं आहे काय म्हटलं आहे बघा हां यस शो दॅट म्हटले काय म्हटले हां डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स आपल्याला काय करायचं आहे हा दाखवायचं आहे इन द फॉलोइंग वेअर ए अँड पी आर अर्ध काय दिलेत हां यस कॉन्स्टंट दिलेत आणि आपल्याला एक्झाम्पल दिलेत वन टू थ्री अँड ऑदर काय असतील ते ठीक आहे आणि एकदम आपण काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत आता ह्याच्यामध्ये नेमकी स्ट्रॅटर्जी काय वापरली पाहिजे हां सॉल्व्ह करण्यासाठी लक्षात घ्या आता हे देताना फंक्शन बघा बोथ कशामध्ये आहे हां यस एक्स अँड वायमध्ये आहे म्हणजे आपल्याला हा टाईप काय आला पाहिला पाहिल्यानं तुम्हाला ओळखता आला पाहिजे की हा टाईप काय तर जर फंक्शन हा बोथ एक्स अँड वायमध्ये असं मिक्सअप जर असेल तर हा लक्षात ठेवायचं की इम्प्लिसिट काय आहे फंक्शन आहे म्हणजे आपला जो टाईप आहे तो काय इम्प्लिसिट फंक्शन आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला एक्स आणि वायचं पण काय करायचं यस डेरिव्हिटिव्ह फाईंड करायचं आहे ओके आता वायचं करताना लक्षात घ्या आपण जसं की नेहमी हा डेरिव्हिटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल टू काय घेतो वन घेतो ना हा यस ओके मग आता डेरिव्हिटिव्ह वाय घेताना आपल्याला इथं काय घ्यायचंय लक्षात घ्या जर नुसतं वाय असेल तर डेरिटिव्ह घेताना काय घ्यायचं आपल्याला डी वाय बाय काय करायचं आहे हा डी एक्स फक्त घ्यायचं आहे ठीक आहे आणि जसं आपण एक्स रेस टू जर पावर आले एक्स रेस टू यन असेल त्याच्या नंतर एखादं साईन एक्स असेल फंक्शन बरोबर आणि तसे त्याप्रमाणे त्याचं जर आपण एक्सबरोबर बरोबर रिलेटेड जर डेरेटिव्ह तसं काढत असो नेहमीप्रमाणे फंक्शन कारण आपण कशांबरोबर फंक्शन डिफ्रेन्शिएट करतोय बरोबर करतोय मग वायचं पण काय करायचं फंक्शन फंक्शनचं त्या डे थोडक्यात हे पण काय फंक्शनच आहे वाय पण मग त्याचं पण डेरेटिव्ह तुम्हाला काय करायचं हा यस पुटअप करायचं आहे म्हणजे जर पॉवरमध्ये जर आलं तरी काय नेहमी जसं एक्सचं काढतो तसंच काय करायचं तुम्हाला वायचं काढायचे पण वनली जर वाय असेल तर त्याचं फक्त घेताना तुम्हाला फक्त काय घ्यायचं आहे डी वाय बाय काय करायचं हा डीएक्स घेत आहे ओके हा फंडा तुमच्या लक्षात आहे तर ही स्ट्रॅटर्जी आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे आता आपण काय करू क्वेश्चन नंबर फर्स्ट काय करू सॉल्व्ह करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आता फर्स्ट आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे एक्स रेस टू सेवन दिलं आहे त्यानंतर वाय रेश टू काय हां फाईव्ह आहे आणि एक्स प्लस वाय रेश टू काय दिलं आहे तुम्हाला ट्वेल्व दिलेलं आहे ठीक आहे येस ओके आता इथं फंक्शनला काय दिली होतो हां पॉवर दिलेले आहेत हां मग आता हे एक्झाम्पल आपल्याला सोपं किंवा सिम्प्लिफाय कसं होऊ शकतं हां आपल्या लॉगेल इथे टाईप झाला आहे हा यस आपण काय करू शकतो इथं हा टेकिंग लॉग काय शक करू शकतो बोथ साईडला घेऊ शकतो ठीक आहे तर आपण काय करूया टेकिंग काय करू लॉग ऑन बोथ साईड घेऊया म्हणजे आपलं काय होऊन सिम्प्लिफिकेशन सोपं जाईल म्हणून काय करतो टेकिंग लॉग ऑन बोथ साईड ओके यस हा आता मग लॉक बोथ साईडला जर लॉग घेतला तर इथं काही लॉग एक्स टू काय येणार आहे सेवन आणि इन टू काय येणार वाय रेश टू फाईव्ह आणि इज इक्वल टू काय नाही तर लॉग एक्स प्लस वाय रेश टू काय येणार आहे तुमचं ट्वेल्व येणार आहे ओके okay. मग आता जर लॉग तुम्हाला माहिती आहे जर प्लस म मल्टिपलमध्ये असला तर आपण काय करतो त्याला हां यस काय करतो त्याची ॲडिशन करतो हां हा पार्ट झाला आहे आपला लॉग आहे म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे आणि त्याच्यानंतर लॉग जर पावरमध्ये असेल तर आपण काय घेतो हां पॉवर त्याला काय घेतो पुढं घेतो थोडक्यात त्याला काय करायची यस पुढं मुले आपटायची हां साध्या भाषांमध्ये लक्षात आलं ठीक आहे मग आता माझ्या सिम्प्लिफिकेशन प्रोसेस काय येईल का हो, हा ते पाहूया आपण म्हणजेच काय येईल हो हां लॉग एक्स रेष्टू काय येणार तुमचं सेवन हां प्लस काय येईल लॉग वाय टू काय येणार फाईव्ह येणार ओके त्यानंतर ही पॉवर काय काय हा रूलनुसार काय करायची हां पुढे घ्या हां म्हणजेच काय येईल ट्वेल्व आपटले त्याला मुंड्यावर हां मग काय येणार ट्वेल्व आणि लॉग काय येईल तुमचं आणि एक्स प्लस काय येणार आहे वाय येणार आहे हां हिथपर्यंत समजली प्रोसेस हां मग आता काय करायची हॅ ह्याच्या पण फंक्शनवरती पावर आहेत का मग ह्या पण काय करू आपण यस पुढे घेऊया म्हणजे काय ना सेव्हन इंटू काय येईल हा लॉग एक्स येईल त्याच्यानंतर प्लस काय येणार फाईव्ह इंटू काय येणार का लॉग वाय येणार आणि इज इक्वल टू ट्वेल्व्ह आणि त्याच्यानंतर लॉग काय ना एक्स प्लस वाय ओके हां मग आता ह्याला काय करायचं आपण हे झालं माझं सिम्प्लिफिकेशन हिथपर्यंत प्रोसेस बघा ही महत्त्वाची प्रोसेस आहे सिम्प्लिफिकेशन आणि आता काय करायचं ह्याला हा डिप्रिन्शिएट करायचं संपला विषय मग आता डिप्रिन्शिएट जर आपण केलं कशाबरोबर तर विथ रिस्पेक्ट टू कशाबरोबर एक्स बरोबर ओके मग आता सेवन आहे तसंच येणार हां इन टू आता लॉग एक्सचं डेरिव्हिटिव्ह झालं आहे काय असतं वन अपाउंड एक्समध्ये हां ऑलरेडी झालेलं आहे हां वन अपाऊंड काय येणार एक्समध्ये येणार त्यानंतर प्लस साईन तुमचं फाईव्ह हां आता वायचं डेरिव्हिटिव काय येईल हां वायचं लॉग वाय जसं लॉग एक्सचं काय घेतलं वन आपण डिनॉमिटरमध्ये घेतलं सेम तसंच वायचं पण काय घ्यायचं डिनॉमिटरमध्ये घ्यायचं म्हणजे इथं काय आलं वाय पण आता ह्या वायचं परत आपल्याला काय करायचं हायस्ट डायरेटिव्ह काढायचे म्हणजे हे थोडक्यात काय द्यायचं वाय आपलं हे फंक्शन आहे लॉगच्या पुढचं आता वायचं डायरेटिव्ह काय येईल तुमचं डी वाय वाय काय येणार हा डी एक्सील हा मग आता इज इक्वल टू ट्वेल्व हा नंबर तसाच घ्यायचा आता इथं लॉग दोन मिक्स आहेत एक्स प्लस वायमध्ये सेम डेरि लॉकचाच फॉर्म्युला वापरायचा काय घ्यायचं वन आपॉन हा यस त्याला काय करायचं हा डिनॉमिटरमध्ये घ्या म्हणजेच काय येईल एक्स प्लस वाय आणि पर डेरिव्हिटिव्ह कशाचं काढायचं मला ह्या एक्स प्लस कशाचं काढायचं वायचं काढायचं आलं का भावड्या समजल्या का लक्षात ठीक आहे कोणाला काय शंका नाही ना तुला समजलं यस येस ओके आता अरे लक्ष दे रे पुढं थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा आता ही तर महत्त्वाची आहे आणि बोर्डासाठी आहे एक्झाम्पल हां असतंच ते त्यासाठीच लक्ष, लक्ष दे म्हणतोय ठीक आहे तुम्ही पण लक्ष द्यायचं आता काय करायचं आहे हे काय येणार तुमचं सेवन बाय काय एक्स येणार त्यानंतर काय येणार फाईव्ह बाय वाय बरोबर आहे ना हां यस ओके म्हणजेच काय येणार डी वाय बाय हा डी एक्स इज इक्वल टू काय तुमचं ट्वेल आपऊन काय एक्स प्लस वाय ठीक आहे आता हा पाठ तुम्हाला हां ऑलरेडी झालेलं हे समजला पाठ हा ठीक आहे म्हणजे मला इथं काय करता येईल थोडंसं हां लेंदी एक्झाम्पल आहे ठीक आहे मग आता काय येणार इथं हां एक्सचं डेअरिच काय तुमचं येणार वन येणार हां प्लस वायचं अरे सांगितलं की या आत्ताच घेतलं ते सांगितलं आहे रे आत्ता वायचं काय सांगितलं डी वाय बाय हां हां तू हां डी वाय बाय डी एक्स बरोबर सांगितलं बा डी वाय बाय हां डी एक्स ओके डी वाय बाय डी एक्स हां मग आता काय करायचं नेक्स्ट प्रोसिजर ओ हां आता ट्वेल्व आपण एक्स प्लस वायनं काय करायचं हां एक्स प्लेस तुटा म्हणजे काय करायचं हां मल्टिपल करून टाकायचं म्हणजे संपला विषय म्हणजे काय ना ट्वेल्व एक्स प्लस वाय आणि इथं प्लस काय येईल ट्वेल्व आपण एक्स प्लस वाय आणि इथं काय येणार तुमचा डी वाय बाय काय येईल हां डी एक्स येईल का, का हां मग आता टर्म काय तुमची सेवन बाय एक्स आहे तसंच लिहित आहे हे बावड्या हां मग काय येणार डी वाय बाय थोडंसं लक्ष इथं म्हणजे तुला समजेल ते ठीक आहे यस ओके मग हां यस हां हां सांगितलं त्यानं लेक नेक्स्ट प्रोसेस बघा त्याला लगेच माहिती काय सांगितलं त्यानं की डी वाय बाय डी एक्स हां कलेक्ट करायच्या ठीक आहे कलेक्ट करायच्या त्याची काही खिरबीर करायची नाही कलेक्ट करायचे एकत्र लक्षात घे कलेक्ट करायचं म्हणजे काय करायचं त्या मी इकडं घेव ठीक आहे इकडे घ्या म्हणल्यानंतर काय होणार ती मायनस वन ना प्लस आहे आता ही प्लस आहे इकडे आल्यानंतर काय होईल मायनस होईल म्हणजे काय येईल फाईव हां वाय त्यांना डायरेक्ट कॉमन ना त्यानं सांगितलं तसं काय करायचं ह्याच्या अगोदर डी वाय वाय डी एक्स क्वाय का कॉमन घे घ्या मग आता ही जी प्लस आहे ह्या बाजूची तशी आहे तशीच लिहायची इथं लक्ष दे जरा आता ही प्लस जी आहे ती काय करायची इकडे मायनस करायची मायनस इकडे येणार का मग काय ना ट्वेल्व्ह आपण एक्स प्लस काय येणार वाय येणार आणि इज इक्वल टू ही टर्म तशीच ठेव हां हलवायची नाही हां मग आता ही टर्म तिकडे आल्यानंतर काय होईल ती हा यस निगेटिव्ह होईल का हा मग काय ना सेवन बाय काय एक शेणार हा ठीक आहे आता हितप्रेन पोरसेता आली का सगळ्यांच्या अरे समजले का बावळ्या ए राहुल ए तिकडे पलीकडा हां शेळके समजले हां ठीक आहे आता काय करायचंय तुम्हाला तर समजलं असणार आहे तुम्ही शिनशेर हात जरा ऑनलाईन मला ठीक आहे आता काय करायचे तुम्ही हा पाठ झाला तुम्हाला समजला हां आता हा पण समजला आहे ठीक आहे आता हेच मी सिम्प्लिफिकेशन काय करतो थोडंसं इथं इथंच काय करतो क्रॉस मल्टिफिकेशन केलं तर चालेल इथं हां इथं आता आपण काय करू क्रॉस मल्टिफिकेशन करा म्हणजेच काय येईल डी वाय वाय काय येणार आहे हा डी एक्स हां इथं काय करा फाईव्हनं काय करा हां फाईव्हनं डायरेक्ट मल्टिपल करायचे प्रत्येक टर्मला म्हणजे काय येणार फाईव्ह एक्स प्लस काय येणार हां फाईव्ह वाय येणार आणि हे काय येणार मायनस काय येईल ट्वेल्व वाय येईल हां आणि ह्यांचा दोघांचा गुणाकार काय आहे तसंच ठेवा फक्त ठीक आहे कारण इकडं कॅन्सल होणार आहे ते हां ठीक आहे ओके मग आता ट्वेल्व आता हे करा म्हणजे काय ना ट्वेल्व एक्स येईल हां मायनस आता इथं काय येईल सेवन एक्स आणि मायनस प्लस हां मायनस ही महत्त्वाची प्रोसेस इथं मायनस काय ना मग सेवन वाय आणि ह्याला डिवाईड काय येईल तुमचं मग एक्स आणि एक्स प्लस वाय ओके इथपर्यंत समजलं हां ठीक आहे आता मी काय करतो इथं फायनल सोल्युशन इथं घेणार हे काय ठीक आहे घेतलं आहे ना लिहून एकदा तरी सांगायचं ना रे झोपत वर काय बरं ठीक आहे चला आता काय करा डी वाय बाय टर्म आहे ह्याच्यातून काय कॅन्सल टर्म होते का बघा ह्याच्यातून ह्याच्यातून काय कॅन्सल होते का हां फाईव्ह एक्स आणि हा बरं हे ट्वेल्व वायमधनं हे करूया आपण हां सिम्प्लिफिकेशन करू इथं करूया सिम्प्लिफिकेशन चालतंय ठीक आहे हां मग सांगा मला आता इथं म्हणजे ट्वेल्व एक्समधनं हां मायनस काय गेले सॉरी प्लस फाईव्ह वायमधनं हां मायनस ट्वेल्व वाय गेले मायनस किती राहिलं सेवन वाय राहिले का हां मग मग एक्स मायनस काय सेवन वाय येईल हां आणि ही टर्म बाकी आहे तसंच ठेवा त्याला काय करू नका ठीक आहे येस ओके आणि इज इक्वल टू हां पुढे बघा आता ह्या ट्वेल्व एक्समधनं मायनस सेवन एक्स गेलं म्हणजे किती आलं फाईव्ह एक्स राहिले का आणि मायनस इकडे किती सेवन वाय आणि हे एक्स आणि काय आलं एक्स प्लस वाय ब्रॅकेट कम्प्लीट ठीक आहे यस yes. आता काय करायचं हां ही टर्म इकडं आता काय करा ह्याला डिवाईड घ्या ना आता ही झालं ना एकदम सोपं सिम्पल अरे भाऊ बावड्या बाव। लक्ष दे लक्ष दे मध्ये समजाल ठीक आहे म्हणजे काय ना ही टर्म आहे ठेव ना हां मग काय ना ह्याला डिवाइडला काय येईल एक्स आणि एक्स प्लस वाय मग आता ही टर्म जर इकडे डिवाइड आली तर काय होईल सरके राहुल अरे समजतं आहे का आता ही जर हिकडेवाड्या आली तर ही, ही कुठे जाईल वरती नुमरेटरला जाईल ना मग एवढं लक्षात येत नाही का मी काय ना येणार हा मग ह्याला काय येणार वाय एक्स प्लस काय येणार वाय ठीक आहे आणि इथं काय तर फाईव्ह एक्स मायनस काय येणार सेवन वाय ओके गडबड करू नको सांगतो सांगतो मग आता हिटम काय होणार तुमची कॅन्सल होणार का एक्स प्लस वाय ही कॅन्सल होणार मग फक्त काय राहिलं तुमचं वाय बाय काय झालं एक्स मग आलं ना आपलं सोल्युशन किती सोपं आहे काय अवघड आहे का हिटम हां एवढं तर सोपं आहे आणि डेरेव्हेटिव्ह काय कोण अवघड आहे बघा त्यासाठी हा सांगतो तुम्हाला इम्पॉर्टनच क्वेश्चन आहे एम एस टी पोर्डाला बोर्ड पण आणि एम एस टी सीटल पण एक्झाम्पल अशा टाईपचं असते असं क्लिकच झालं पाहिजे विदिन तुम्ही हँ बाय बाय एक्स आहे असं बघितल्या बघितल्या एक्झाम्पल आपल्या लक्षात आलं पाहिजे समजतंय का ठीक आहे चला नोट डाऊन करून घ्या आणि नंतर मग आपण असं सेम टाईपच आहे का दिसतंय का आ, सेम टाईपच दिसते बघा इथं बघा सात पाच अरे बारा बिरीज होती ह्याची बरोबर आणि ही पण बिरीज दिली पी प्लस फोर म्हणजे असं टाइप दिसला समजायचं बाय एक्सच असणार आहे त्याचं सोल्युशन सांगायची गरज सुद्धा पडली नाही पाहिजे तुम्हाला ठीक आहे येस ओके चला नोट डाऊन करून घ्या आणि आता आपण हा लगेच काय करणार आहोत आपण सेकंड एक्झाम्पल सुरुवात करणार आहोत ठीक आहे येस yes, चलो चला सेकंड एक्झाम्पल हा काय दिले आता सेम आहे फक्त व्हॅल्यू काय चेंज दिल्या त्या हा काय फरक नाही ठीक आहे सेकंड एक्झाम्पल आपलं माझं काय बघा हां एक्स रेस टू पी त्याच्यानंतर वाय रेस टू काय दिले फोर दिले का त्याच्यानंतर एक्स प्लस वाय त्याच्यानंतर काय पी प्लस फोर दिले का दिले ना येस ओके आणि मग आता पी बिलॉंग्स टू एन म्हणजेच काय दिचा अर्थ नॅचरल नंबर आहे की नाही म्हणजे देताना आपल्याला काय सांगितलं दिचा अर्थ कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचा जास्त विचार करायचा नाही हां सेम करायची प्रोसेस फंक्शन टू फंक्शन दिले लक्षात आलं पाहिजे टेकिंग काय करा येस हां लॉग घ्या ना सेम असं केलं होतं ना आपण हां मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घ्या म्हणजे काय ना टेकिंग लॉग ऑन बोथ साईड ओके यास चला बघ प्रोसेस करायची हा मग काय येणार इथं लॉग हा एक्स रेस टू पी त्याच्यानंतर वाय रेश टू किती दिले फोर दिले आणि इकडे काय येणार लॉग एक्स प्लस वाय आणि काय दिले पी प्लस काय दिले हा फोर दिले मग आता हा यूज कर रे रे बाबड्या अरे झाली तर रूल आत्ता मागच्या एक्झाम्पलमध्ये घेतलेत ना लक्ष ठेवतात नाही तुम्ही हा मग काय येणार लॉग ए इन टू बी जर असेल तर काय असतं हो हां लॉग ए प्लस बी असतं आणि लॉग जर पावरमध्ये असेल तर काय याला मग अशी लंड्यावर घेतले होते की लका लक्षात नाही बरं बावडे लक्ष देखील जरा थोडंसं ठीक आहे झालं का नाही मग हे रूल ॲप्लिकेबल करू नाही तर म्हणजे काय ना मग इथं लॉक काय ना एक्स रेस टू पी हां बेरीज करणार लॉ काय नाणार वाय रेस टू फोर लक्ष दे त्यासाठी पुढं म्हणजेच काय ना लॉग हां अरे पॉवर पुढे घ्यायची हां मग काय ना पी प्लस काय येणार फोर येणार आणि इथं काय ना लॉक येणार एक्स प्लस काय ना वाय अरे का संपलं काय विषय थांबला आता हे काय करायचं हां पावर फक्त पुढे घेऊया आपण म्हणजेच काय ते येऊ हा पी काय ना लॉग एक्स आणि त्याच्यानंतर काय येणार फोर हां लॉग येणार वाय आणि इज इक्वल टू काय येणार पी प्लस फोर हे तसंच ठेवूया आपण आणि नंतर हे ज आपण काय करू हां येस आता ही झाली आपली सिम्प्लिफिकेशन प्रोसेस बघा बरं किती सोपं आहे डेरेव्हटिव हां सगळं भाव करून ठेवतात डेरेव्हिटिव्हचा हां ठीक आहे जरा बदनामच थोडक्यात केलं आहे अवघड आहे अवघड काही अवघड नाही एकदम सोपा पाड आहे सगळ्या सोपा पाड असेल तर डेरेटिव्ह ठीक आहे आता ह्याला काय करा आपण हां डिप्रिन्शिएट करा ना कशा विथ रिस्पेक्ट टू बरोबर ॲक्स बरोबर म्हणजेच काय ना पी बरोबर आणि लगणार लॉग एक्सचं काय ना मग वन बाय एक्स हा पाठीमागेच झाली की नाही घेतलं की एक्झाम्पलमध्ये आता नंतर फोर त्यानंतर पुढे काय येणार फोर बाय हाय येस आता लॉग वायचं काय हा वन आपण वाय आणि तेचं हायस डेरिव्हिटिव्ह म्हणजेच काय असतं डी वाय बाय काय असतं डी एक्स असतं हां मग आता इज इक्वल टू आता परत पी प्लस फोर हा तो काय येणार आहे तसंच येणार त्याच्यामध्ये काय तो कॉन्स्ट असतानाच कॉन्स्टंट आहे मुळात पी काय म्हटलं आहे कॉन्स्टंटच आहे त्याच्यामध्ये जर डेअरेटिव्हचा संबंध येणार नाही मग आता लॉग हे फंक्शन महत्त्वाचं आपलं प्ले। एक्स प्लस वाय जे मिक्सअप आहे तेवढंच मग वन आपण परत आ घ्या की त्याला मग डेनॉमीटरमध्ये ख्यायचा आणि परत त्याचं डेअरेटिव्ह मात्र हां काढायचं विसरायचं नाही आणि नंतर काढून त्याला मग त्याची विलभेट लावून टाकायचे संपला काय विषय हां मग हां आता काय करायचं पी बाय एक्स ठेवा बरोबर त्यानंतर पुढचं जे डेअरेटिव्ह आपलं राहिलेलं आहे ते फक्त आपण काय करू हां काढून घेऊया मग आता इज इक्वल टू काही लिही हां पी प्लस फोर येणार आणि एक्स प्लस वाय मग एक्स डी रेटिव्ह झाले ऑलरेडी वायचं तर तुम्हाला सांगितलंच आहे हा छापायचं आहे तसंच कॉपी करायचं डी वाय बाय डी एक्स ओके एवढं सोपं पार्ट आहे हा ठीक आहे आता काय करायचं हां ते एक्सप्रेस गाडी सुटा चला काय करायचं म्हणजेच हां पी प्लस फोरनं मल्टिपल करायचं सिम्प्लिफिकेशन प्रोसेस महत्वाचे ते हां मग काय ना पी प्लस फोर आणि डी वायड एक्स प्लस वाय आणि काय आलं तुमचं वाय बाय डी एक्स आले का हां ठीक आहे आता ह्याच्यामधून काय करायचं जेवढ्या जेवढ्या डी वाय बाय डी एक्स टर्म काय आहे त्या यस ह्या कलेक्ट करायच्या लक्षात घ्या काय करायच्या त्या हा कलेक्ट मला कुठं 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 आहे ते चेक करा हि एक टर्म आहे आणि हि एक टर्म आहे ओके ओके मग आता वाय बाय डी एक्स काय ह्याच्यातून येणार हो हा कॉमन येणार हा यस आणि मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं हो फोर बाय वाय आता ही प्लस हां मायनस येईल हा मायनस का येणार पी प्लस फोर आणि डिवायड करणार एक्स प्लस वाय ठीक आहे आणि इकडे काय येईल पी प्लस फोर डिवाईड काही एक्स प्लस वाय आता ही टर्म तिकडे घ्या ना पाठीमागच्या प्रमाण मग मायनसच येणार ना संपला विषय मग पी वाय काय येणार नाही तर एक्स येणार ओके आता काय करायचं यांचं हां यस क्रॉस मल्टिफिकेशन पाठीमाग जसं केलं तर सेम तशीच प्रोसिजर करू कशाला का वेगळं काय करायचं आहे मग आता फोरनं मल्टिपल करा फोर एक्स प्लस काय येणार फोर वाय त्यानंतर मायनस काय करा हा का येस वायने करा म्हणजे uh, काय येणार मायनस काय येईल पी वाय बरोबर आणि ही काय येईल मायनस का येणार फोर वा येईल का, का? साईनबद्दल ते मायनस असल्यामुळे ठीक आहे हां आणि मग डिवायड ह्यामध्ये काय तुमचं इथे वाय आणि एक्स प्लस काय येणार वाय ठीक आहे इजिकोल हे पण काय करू हां क्रॉस मल्टिफ्लिकेशन शम करा म्हणजे हे काय येईल हो तुमचं हां पी एक्स त्याच्यानंतर काय येणार फोर पी आ, फोर एक्स येईल बरोबर आता मायनस पीने करा म्हणजे इथं साईन बदलेल मायनस काय पी आणि मायनस पी वाय ठीक आहे आणि डिवाईडमध्ये काय येणार तुमचं एक्स आणि हा एक्स प्लस वाय आणि ब्रॅकेट कम्प्लीट ओके समजलं का येस आर का शंभ काही का बावड्या थोडंसं हो कार तरी द्यासिक अरे हाय यस ओके हां ओके चला आता हे इथपर्यंत समजला हां ठीक आहे कन्सेप्ट आता आपण काय करू ह्याचं यस सिम्प्लिफिकेशन करायचं म्हणजेच काय करायचं ती डी वाय बाय टम संपला विषय ठीक आहे ओके हे झालं सगळ्यांचं हां चला आपल्याला दाखवायचे शो दॅट काय हां वाय बाय एक्स दाखवणार आणि ती येणारच आपले त्याचे काय वाद नाही मग आता काय येईल व हां डी वाय बाय डी एक्स हां इज इक्वल टू ही टर्म आहे तशीच पहिल्यांदा झाल्या कुठली पी एक्स प्लस कॅनार फोर एक्स हां त्यानंतर मायनस पी एक्स आणि मायनस काय पी okay. वाय ओके आणि ह्याला डिवाईडमध्ये काय दिलं आहे हां एक्स आणि एक्स प्लस वाय मग आता ह्याला जर ही टर्म इकडे डिवाइडमध्ये आली तर आर बावडे आत्ता सांगितले की ती काय घ्यायची हा यस ही जी हां नोम्ब्रेटरला येते कुठे सॉरी डिनॉमिटरला ती कुठे येणार हा नोबरेटरला येणार म्हणजे ही तर येईल हा यस ओके आणि मग खाली किती काय 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 राहते बघा फोर एक्स बरोबर त्याच्यानंतर काय दिलं आहे प्लस फोर वाय त्यानंतर मायनस पी वाय आणि मायनस 4Y, PX, PX आ, फोर वाय ठीक आहे मला ह्याच्यात काय कॅन्सल होते का बघा चेक करून टाका हां ह्या पी एक्स पी एक्स काय होतो आहे कॅन्सल होतं आहे त्याच्यानंतर इथं काय येत आहे फोर वाय ना हां फोर वाय आणि फोर वाय कॅन्सल संपला विषय माझं इथं रिमेनिंग काय काय राहतं आहे बघा हां फोर एक्स काय राहते मायनस पी वाय ओके आणि एक्स अपॉन एक्स प्लस वाय ठीक आहे थोडं सिम्प्लिफिकेशन करतो लगेच डायरेक्ट काय समजणार नाही काय काय कॅन्सल करायचं आहे हे काय इथं होतं आहे पण ऑलरेडी आता इथं काय पी एक्स मायनस काय फोर वाय म्हणजे आता ही टर्म कॅन्सल ही टर्म कॅन्सल ही टर्म कॅन्सल आणि संपला नाही विषय काय आले वाय वाय एक्स आले ना बघा बरं किती सोपं आहे काय इशू दॅटमध्ये काय आहे का काय काय एक्झाम्पल आहे काय एकदम सिम्पल दिले तो नथिंग आहे हां ओके समजलं आहे ना हां काही शंका आहे का नाही ना येस ओके चला नोट डाऊन करू घ्या किकमध्ये सगळे ओके हां चला आणि नंतर मग आपण क्वेश्चन नंबर थर्ड असाच टाईपचा आहे आणि ते पण आन्सर आपल्याला माहीत आहे काय येणार आहे हा एका सांगितलं वाय बाय एक्सच येणार आहे ठीक आहे फक्त आपण सोडवायचं आहे की नेमकं ते कसं येतं आहे कसं हां अलग लक्षात म्हणजे जर बोर्डाला एक्झाम्पल आलं तर असं सॉल्व करता आलं पाहिजे आणि एम एस टी सी टीला तर काय डायरेक्ट काय करायचं हा संपला विषय वाय बाय एक्स सोडवायची सुद्धा गरज नाही आलं लक्षात हां ठीक आहे पण हे कधी समजणार तुम्हाला आहे जर वाय बाय एक्स असणार जावा तुम्ही त्याचा हां यस सराव करणार आहे त्यावेळेला ठीक आहे यस झालं हां आता जो क्वेश्चन नंबर आपला थर्ड आहे तो आपण काय करणार आहोत सॉल्व करणार आहोत ठीक आहे हा थोडंसं वेगळा दिसतंय पण काय काय करायचं गरज नाही आहे आपण प्रत्येकाचं सोल्युशन एकदम सिम्पल आणि एकदम इजी वे स्टेपमध्ये आपण घेतोय हो त्यासाठी मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत काय करा व्हिडिओ शेअर करा त्यांना सांगा ठीक आहे की आपल्या मातृभाषेतून घेतला गे, काय घेतलं जातात मॅथमॅटिक्स घेतलं जातं ठीक आहे जय महाराष्ट्र ठीक आहे मग आता काय करायचं हा थर्ड एक्झाम्पल काय म्हणतंय हा थर्ड एक्झाम्पल अरे सो रे सांगतो काय दिलं आहे सेक बरोबर हां काय दिलंय एक्स रेस टू फाईव्ह प्लस काय दिले वाय रेश टू फाईव्ह बरोबर यस आणि एक्स रेस टू फाईव्ह मायनस काय दिले वाय रेश टू फाईव्ह आणि इज इक्वल टू एस स्क्वेअर सोपं आहे डायरेक्ट सेकचं नाही डिरेक्टिव्ह काढायचं असं नाही करा काय करायचं इथं काही म्हटलंय हां कोन स्टेट आहे ना मग सेक जर तिकडं ने आला तर काय सेक तर हां पत्ता कटच होऊन जात आहे म्हणजे त्याचं डिरेक्टिव्ह आपल्याला काढायची गरजच नाही तर ही स्ट्रॅटर्जी ठेवायची मग आता मला सांगा बरं सेक तिकडे गेल्यानंतर काय होणार थोडक्यात डिवाईडमध्ये काय होणार थोडक्यात सेक काय होणार त्याचा इनवर्स होणार काय होणार इनवर्स होणार होणार का येस ओके मग काय करू आपण सेक तिकडे नेऊया म्हणजे काय लो हा एक्स रेस टू फाईव्ह प्लस वाय रेश टू फाईव्ह ओके आणि डिवाईड काय एक्स रेस टू फाईव्ह मायनस काय लोक व्हा टू फाईव्ह आता इकडे सेक गेल्यानंतर काय होणार तो इनवर्समध्ये होणार आणि काय आला इकडे एस आला म्हणजे काय झाला तो कॉन्स्टंट झाला त्याचा आपण काय केला येस त्याचा पत्ताच कट करून टाकला आता सांगितल्याप्रमाणे मला ह्याच्यात जागेवर हो काय करू आपण एक दुसरी आहेन की टर्म कॉन्स्टंट घेऊ म्हणजे थोडं काय होईल से सिम्प्लिफिकेशन आपल्या करायला काय होईल सोप झालं प्रत्येक वेळेला सेक इन वर्स ए यापेक्षा मी काय म्हणतो इथं आपण काय करू हा यस पुट काय करू हा यस बरोबर तिने सांगितलं बघा के इज इक्वल टू आपण काय पुट करू लक्षात घ्या सेक इन वर्स काय करू हा ये पुट करू म्हणजेच काय ते काय झालं कॉन्स्टंट आहे आणि त्याचं डेअरिपी काढलं तरी आपल्याला माहिती काय असणार झिरोच येणार आहे संपला विषय मग आता आता आपल्याला काय करू आपण हा एक्स रेस टू फाईव्ह पुट करायचे आणि वाय रेस टू फाईव्ह केलं मग आता इथे काय एक्स रेस टू फाईव्ह मायनस काय ना वाय रेस टू फाईव्ह इज इक्वल टू काय झालं के झालं ठीक आहे आता इथं आपण काय करू थोडं सिम्प्लिफिकेशन प्रोसेस करू हे क्रॉस मल्टिफिकेशन करू म्हणजे एक्स रेस टू फाईव्ह आणि वाय रेस टू फाईव्ह आणि इज इक्वल टू केनं काय करायचं ह्या प्रत्येक टर्मला काय करायचं आहे थोडक्यात ह्याला हां मल्टिपल करायचं आहे डायरेक्ट प्रोसेस एक स्टेप कमी कर करतो म्हणजेच काय येईल हा एक्स रेस टू फाईव्ह आणि मायनस काय येणार तुमचं के काय येणार वाय रेस टू फाईव्ह ओके यस हां मग आता आपण काय करू ही जी मायनस टर्म आहे ती इकडे घेऊया म्हणजे ती काय होईल प्लस होईल म्हणजे सोपं जात आहे आपल्याला मग ह्याच्यातून कॉमन काय येईल मला बरं ह्या टर्ममधनं कॉमन काय येईल कॉमन कॉमन काय येते सांगायचं कॉमन काय येत आहे वाय रेस टू फाईव्ह आहे का हा मग वाय रेस टू कॉमन आउटसाईडला घेणार ओके माता हि तर काय राहणार फक्त वन राहणार आणि ही टर्म इकडं आल्यानंतर प्लस काय होणार हा केमध्ये होणार का हा यस ओके मग आता हे आता ही टर्म तिकडे गेल्यानंतर ह्याच्यातून एक्स रेस टू काय येणार फाईव्ह हा कॉमन येणार हि तर के राहिला आणि ह्याच्यासाठी काय येणार प्लस हा वन येणार का संपला विषय मग आता एक्स रस टू फाईव ही काय करू आपण वाय रस टू ची साईडला काय करू डिवाइड घेऊ आणि ही टर्म त्याला काय करू डिवाईड घेऊ ओके म्हणजेच काय झालं यस वाय एस टू फाईव आणि डिवाईड काय आलं एक्स रेस टू फाईव्ह लक्षात घ्या ही टर्म मी काय काढली इकडं डिवाईडला काढली आणि ही टर्म मी काय करणार हीकडं डिवाईडला घेणार म्हणजेच काय झालं हां इज इक्वल टू के प्लस वन आणि वन प्लस के म्हणजेच काय हो नथिंग कॅन्सलच होते म्हणजे संपला ना विषय म्हणजे इज इक्वल टू वन म्हटलं तरी आहे आणि वनचं डे आपण जरी परत काढलं तर किती येते तुम्हाला माहीतच आहे किती येते झिरोचे आला ठीक आहे मग आता हे दोन पण काय आहे दिलाय तुम्हाला हा यस पाचवा घातांक दिलाय थोडक्यात म्हणजे असं दिलंय बघा वाय बाय एक्स रेश टू फाईव्ह दिले आणि इज इक्टिकडं काय आलं वन आलं मग आता मी काय करतो हि वन मल्टिपल जर वन बाय फाईव्ह गेलं तर काय होईल फाईव्ह फाईव्ह काय होईल गेल गेट कॅन्सल आणि ह्याला पण काय करायला लागेल मल्टिपल वन बाय फाईव्ह त्याला केलं तर काय फरक पडतोय काय पडत नाही ते कारण डायरेक्ट तेच दिलो चांना मग आता मी काय सांगतो याला बघा लक्षात हे इम्पॉर्टंट पार्ट आहे हां हे लक्ष दे रे मल्टिपल बाय वन बाय काय करतो फाईव्ह करतो म्हणजेच काय इथं वाय बाय एक्स फाईव्ह आणि इन टू वन बाय हां फाईव्ह मग आता ह्याला पण केलं तर काय ना वन बाय फाईव्ह त्याला काय फरक पडत नाही ते की तिथं काही पण करा तुम्ही हां ठीक आहे मग आता हा फाईव्ह फाईव्ह काय होणार तुमचा कॅन्सल होणार आणि म्हणजेच फक्त काय राहिलं इथं हायस्ट वाय बाय एक्स इज इक्वल टू काय राहिलं है है ए, 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 वन राहिलं ठीक आहे आणि आता मग ह्या हे सिम्प्लिफिकेशन झालं किंवा ह्याच्या जग्यावर तुम्ही एखादं दुसरा नंबर्स काय पुट घेतला तरी चालतो पी घेतला तरी चालतो शेवटी काय कॉन्स्टंटच आहे हा पण काय वन कॉन्स्टंटच आहे ठीक आहे म्हणजे ह्याच्या जग्यावर तुम्ही असं पण म्हणू शकता एखादी व्हॅल्यू की बाबा पुट पण इथं काय सेम कॅन्सल असल्यामुळे काय गरज नाही आहे ठीक आहे मग आता हे झालं तुमचं वाय बाय एक्सी जी टू काय वन आलं हां ही प्रोसेस समजली आणि मग आता ह्याला आपण काय करायचं हे असं करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर मग की झालं आपलं सोल्युशन अलग लक्षात ठीक आहे ओके चला आता हे झालं वाय बाय एक्स आपल्याला प्रूव करायचं आहे वाय बाय एक्स लक्षात घ्या प्रूव्ह करायचे वाय बाय एक्स ठीक आहे नोट डाऊन करून घ्या आणि मग नंतर मी काय करतो इथं सिम्प्लिफिकेशन काय बरं ठीक आहे इथंच डायरेक्ट फुडं करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ह्याला आपण काय करू हां यस डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर म्हणजे इथं काय करायला लक्षात ठेवा यू बाय व्हीचा जो रूल आहे इथं तो काय करायचा तुम्ही हायस्ट ॲप्लिकेबल करायचा म्हणजेच काय असतं डेरी यू बाय व्ही इज इक्वल टू काय असतं वी तसंच ठेवतो आपण बरोबर आणि डे रेटू कशाच काढतो इथं यूचं मायनस यू आणि परत डे टू कशाच काढतो वीचं आणि परत काय करतो आपण वी स्क्वेअर करतो हा सेम हितंच रूल वापरायचा आहे म्हणजेच काय एक्स पहिल्यांदा येणार डे टू तुम्ही कशाच करणार वाय मायनस काय येणार वाय आणि डेरी टू कशाच करणार तुम्ही ह्या एक्स आणि डिवाईडमध्ये तुमचं काय येणार एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल टू हेचं डेअरिटू का असतं झिरोचं असतं आपल्याला काय फरक पडत नाही मग आता एक्स स्क्वेअर तिकडे नेल्यानंतर ह्याचा पत्ता काय होणार यस काय होणार यस कट केला म्हणजे ह्याला पण आपण पत्ता कट केला संपला विषय म्हणजे काय राहिलं एक्स आणि वाय म्हणजेच काय असतं डी वाय बाय डी एक्स असतं आणि मायनस वाय आणि एक्स डेअरी टू का असतं वन आणि इज इक्वल टू काय असतं झिरो येणार हां मग आता हे मायनस वाय तिकडे घ्या म्हणजे काही एक्स डी वाय बाय डी एक्स इजी इक्वल टू काय तुमचं वाय आलं मग आता हे डी वाय बाय डी एक्स आपल्याला तर फाईन काढायचं आहे मग संपला विषय ना डी वाय बाय डी एक्स ही जिक काय येणार वाय वाय हा एक्स येणार का संपला आणि हे आलं आपलं सोल्युशन बघा बघ किती एक्झम क्विकमध्ये सोल्युशन भेटलं का नाही तुम्हाला हां मग एवढ्या सिम्पलमध्ये आपण सोल्युशन तुम्हाला प्रोवाईड केलं तो लाईक तो बनता आहे मित्रांना शेअर तर करायला सांगायला लागेल सबस्क्राईब करायला लागेल येस ओके हां चला नोट डाऊन करून घ्या आणि नंतर मग बाकीचे पुढचे असेही यू क्वेश्चन सांगून क्विकली काय करू हा सॉल्व्ह करू कारण हे पहिले फर्स्ट तीन एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत बाकीचे पण अशाच टाईपमध्ये आहेत आणि एकदम इझिली आपण काय करणार तो सॉल्व करणार आहोत चला नोट डाऊन करून करून घ्या सगळ्यांना क्विकमध्ये ओके तर चला आता आपण नंबर हा नेक्स्ट क्वेश्चन लगेच सॉल्व्ह करू आणि ते पण अशाच टाईपमधले आहेत आणि एकदम इंटरेस्टिंग आहेत एकदम इझिली काय होतात ते हा सॉल्व्ह होऊन जातात चला तर आता काय दिले आपल्याला हां फोर्थ एक्झाम्पल फिफ्थ आणि सिक्स्थ ओके आणि ह्याच्यानंतर दोनच एक्झाम्पल म्हणजे हे पण असेच हा येस एकदम इझिली काय होणार हा सॉल्व करणार लक्ष आलं आहे की तुझं लक्ष देतो लक्ष दे रे भावड्या हां शंभर वेळा तुला सांगायला लागतंय हां चला तर काय करायचं हां फोर्थ एक्झाम्पल आहे काय दिलं आहे हो हा यस टेन इन वर्स दिले त्यानंतर थ्री एक्स स्क्वेअर मायनस काय दिले फोर वाय स्क्वेअर डिवाईड काय दिले थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय दिले हो हां ए स्क्वेअर दिले ठीक आहे हां हां सोपे इजिले आहे काय देऊ टॅन इनवर्स असू आणि किंवा टॅन इनवर्स नस नाही दिले तरी चालते तिकडे गेल्यानंतर काय करू हां पत्ता त्याचा कटच होतो ह्या टॅन इनव्हर्सचा तिकडे इकडं काय घेतलं घ्यायचं की काय होणार आहे त्याचा हा येस प प पत्ता काय होणार आहे कट होणार आहे आता हि थ्री मल्टिपल असू नाही तर पावर किती असू आता हिथं पावर किती दिले ट्वेंटी दिले काय आपल्याला हजार का दिलं ना काय फरक पडत नाही ही एकदम सिम्पलमध्ये आपण सांगणार आहोत तुम्हाला ठीक आहे आता काय करू आपण हां यस टॅन इनर्सला इकडं काय करा इकडं हां शिफ्ट करा म्हणजेच काय मग फक्त हां लक्ष रे थ्री एक्स स्क्वेअर मायनस फोर वाय स्क्वेअर डिवाइड थ्री एक्स स्क्वेअर प्लस फोर वाय स्क्वेअर हां गडबड करू नको मग आता इकडं आल्यानंतर काय येणार टेन काय येणार ए स्क्वेअर येणार का हां मग आता इथं हां येस ह्याचं पण आपण पाठीमाग तस केलं तसं प काय करू पत्ता कट करून टाकू के पुटके इजी करू काय करू टेन काय करू इकडं ए स्क्वेअर कारण ते काय असतानाच मग काय कॉन्स्टंट ते त्यामुळे काय त्याला इफेक्ट होणार नाही लक्षात घ्यायचं ठीक आहे मग आता हिथं येईल हो हां थ्री एक्स स्क्वेअर मायनस कायणार फोर हां वाय स्क्वेअर त्यानंतर काही थ्री एक्स स्क्वेअर प्लस काय फोर वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू काय येणार के येणार ठीक आहे मग आता इथे काय करा हां येस क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे काय येईल थ्री एक्स स्क्वेअर मायनस काय येणार फोर वाय स्क्वेअर केनं काय करा हां ह्याला काय करा वन बाय वन काय ये करा येस मल्टिपल करून घ्या म्हणजेच काय येईल थ्री बरोबर के काय येणार एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर काय येईल तुमचं फोर के आणि काय येणार वाय स्क्वेअर येणार बरोबर आता काय करू पाठीमागच्या टर्मपर्यंत ह्या टर्म ही ही टर्म काय करू इकडे घेऊ आणि ही टर्म काय करू इकडे शिफ्ट करू मला लक्षात सोपं सोपं जाईल हां मग आता जर थ्री एक्स स्क्वेअर लक्षात घ्या ही टर्म इकडं आली तर काय येते आपल्या थ्री के हां एक्स स्क्वेअर येते आणि इज इक्वल टू आता ही टर्म तशीच ठेवायची फोर के हा वाय स्क्वेअर आणि ही आल्यानंतर काय होणार हां प्लस प्लसमध्ये होईल आणि ही काय येणार तुमची मग फोर वाय स्क्वेअर येणार बरोबर का येस आता ह्याच्यातून कॉमन घ्या ना दिसतंय की बघ ना जरा थोडंसं हां इथं चेक कर की काय थ्री एक्स स्क्वेअर आहे इथं तर पण थ्री आहे एक्स स्क्वेअर आहे आता ह्याच्यामध्ये काय कॉमन आहे फोर इथं वाय स्क्वेअर आणि पण काय फोर वाय स्क्वेअर मग झालं ना सोपर आहे मग आता काय येणार थ्री एक्स स्क्वेअर कॉमन घे आणि वन मायनस काय इकडे के येईल हां मग इज इक्वल टू फोर वाय स्क्वेअर कॉमन घे आणि इकडे काय के प्लस काय वन येणार का संपला विषय ना मग आता मग आता हिटम काय करा इकडे डिवाइडला घेऊ ना आणि हिटम काय करू हां येस इकडे डिवाइडला घेऊ म्हणजे झालं सोपं म्हणजे काय येणार थ्री एक्स स्क्वेअर आणि डिवाइड काय आलं तुमचं फोर वाय स्क्वेअर आणि इज इक्वल टू हां हां इज इक्वल टू काय येते म्हण हां इज इक्वल टू वन मायनस सॉरी के प्लस वन ना के प्लस हां के प्लस वन आणि डिवायडला काय येते आहे तुमचं वन मायनस काय येते आहे के असं केलं तरी चालते किंवा काय करा हे इथं तसेच ठेवा किंवा ही टर्म इकडे घ्या तरी पण चालू शकते एक्स स्क्वेअर आपण वाय स्क्वेअर बरोबर का येस ओके मग आता कसं केलं तरी आपला आन्सर मात्र ते येणारच आहे आता इथं काय करू ही जी टर्म दिली मोठी कॉन्स्टंटवाली ह्याचा पण आपण काय करू येस पत्ता कट करू मग काय करू आपण इथं असं म्हणू ह्याला पूट के प्लस वन आणि वन मायनस के इज इक्वल टू तुम्ही पी म्हणा काय फरक पडत आहे पी म्हटलं तरी काय फरक पडत नाही ठीक आहे ओके मग आता पी म्हटलं तर काही आपल्या हे थ्री एक्स स्क्वेअर आणि डिवाईड करणार फोर वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय झालं पी झालं का ठीक आहे आता ह्याचा काय करू आपण आता हिथं लक्षात घ्या हिथं स्क्वेअर आहे ओके मग दोन्हीचं पण हिथं पण एक्स स्क्वेअर आहे ना इथं वाय स्क्वेअर आता हिथं सेम जर स्क्वेअर केला तर काय बोलचा मग हां रूट थ्रीचा स्क्वेअर केला तर बराबर काय येणार तुमचं थ्री हां आणि फोरसाठी काय येणार टू येणार आणि वाय आणि ह्याचा होलचा तुमचा काय येणार तो स्क्वेअर येणार आणि इज इक्वल टू फक्त काय झालं पी झालं मग आता हा काय करू आपण स्क्वेअर काय करू हा करू कसं करणार मल्टिपल काय करणार बोथ साईडला वन बाय टू न मग इथं काय करा मल्टिपल असं म्हणू प्लाय बोथ साईड ओके बाय कशाने करायची तुम्ही हां येस वन बाय टू न करा म्हणजेच आता हे इक्वेशन कसं येईल आपलं हा रूट थ्री एक्स अपॉन टू वाय बरोबर रेश टू टू आणि इन टू वन बाय टू आणि इज इक्वल टू पी ह्याला पण इन टू काय करा तुम्ही वन बाय टू करा संपला विषय ओके मग त्याच्यामध्ये हे काय होणार तुमचा हा यस टू 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 काय होणार गेट कॅन्सल होणार ओके हा झाला लक्ष पाठ ओके अगोदर काय करा हां नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये ओके घ्या पडजेशन घ्या आणि नंतर मग आपण काय करू हां फूडचं सिम्प्लिफिकेशन इथं करूया आणि एकदम सोपं इजीमध्ये आपलं सोल्युशन येणारच आहे ठीक आहे लक्ष दे थोडंसं मजबीजा करू व्यवस्थित बस व्यवस्थित बस हां ठीक आहे चालेल का हां झालं हां मग आता आपण काय करू हिथं सिंपल करू ठीक आहे यस ओके मग आता आपल्या मग आपली आपली टर्म काय आली लक्षात घ्या ही रूट थ्री एक्स आपण काय आली यस काय आली टू वाय आणि इज इक्वल टू काय पी रेस टू वन बाय टू आता आपण काय करू हां येस आता काय करू ह्याला हा डिप्रेन्शिएट करू हां म्हणजेच येईल मग हा डिप्रेन्शिएट करू हां विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर करायचं आहे ठीक आहे येस मग आता इथं काय करायचं का यूवाय वीचा रूल झाला आहे म्हणजेच काय टू वाय पाहिल्यानंतर तसेच ठेवायचं हां डेरिव्हिटिव्ह कशाच का काढणार तुम्ही या रूट थ्री एक्सचं काढणार त्याच्यानंतर मायनस रूट थ्री एक्सचं सेस ठेवा आणि डेअरिव्ह परत कशाच का काढणार तुम्ही हा येस फर्स्ट टू वायचं काढणार संपला विषय आणि मग ह्याला डिवाईड काय येईल तुमचं टू वायचा काय येणार तर हां स्क्वेअर येईल आणि इकडं काय डेरिव्हिटिव्ह ह्याचं काय येणार आहे हा झिरोच येणार आहे का हां मग संपला विषय ओके मग आता त्याचं जिरो जर आलं हां झिरो आल्यानंतर आता ही टर्म काय होणार इकडं मल्टिपलला गेली की ह्याचा फे येस पत्ता कट करून टाकायचा संपला म्हणजे हे आपल्या विचारात घ्यायचंच नाही थोडक्यात माझा आता ही टर्म फक्त आपण काय करायची हां कॉन्सन्ट्रेट फक्त आता नुम्रेटरला करायचंय लक्ष दे मी काय म्हणतो फक्त कॉन्सन्ट्रेट हा यस नुम्बरेटरला करायचं मग आता काय ना टू आहे तसंच हां डेरिवेटिव रूट थ्री तसंच ही हां आणि डेरिव्हिटिव्ह ऑफ एक्सचं काय असतं वनच असतं संपला विषय मग त्याचा मायनस हे काय ना रूट थ्री एक्स आणि हां टू कॉन्स्टंट आहे टू पुढे घ्यायला मल्टिपलला आणि वायचं काय असतं हां झाले गेल्या काय डी वाय वाय आणि डी एक्स आणि इज इक्वल टू झिरो संपला विषय मग आता काय करू हे मायनस गेल्यानंतर तिकडे काय होणार प्लस होणार हां मग काय होणार टू रूट थ्री बरोबर का हां एक्स आणि डी वाय बाय डी एक्स ही काय झाली तुमचं पॉझिटिव्ह झालं हां इज इक्वल टू आता मग ही टर्म आहे तशी तिथं ठेवा टू वाय रूट थ्री संपला विषय मग आता देअर फोर मला सांगा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मग काय येते टू वाय किंवा टू रूट टू रूट थ्री असं घे रे हां वाय अपॉन टू रूट थ्री एक्स मग दिसपत्ताकडे संपला ना विषय म्हणजे काय झालं वाय बाय एक्स आले ना सोल्युशन किती प्रूव एकदम इझी आहे एकदम सिंपलमध्ये घेतलं का नाही झालं का नाही मग अशी एक्झाम्पल बाकीची आपण सॉल्व करू शकतो का नाही किती का पावर असाना ट्वेंटी असू नाही ते हजार असू नाही काय असू सेम तसंच दिसते सम प्लस मायनस दिसते प्लस मायनसवर कुठं खाली का काय काय असाना उत्तर आपल्याला माहिती आहे की बाय बाय एक्स येणारच आहे ते ठीक आहे यस ओके चला नोट डाऊन करून घ्या आणि नंतर असं क्वेश्चन नंबर आपण हां पाचवा लगेच सॉल्व्ह करून टाकू ठीक आहे क्वीकमध्ये चला ओके मला काय जास्त वेळ लागणार काय माझ्या नाही आहे की नाही यस ओके आता काय करा हां पाचवा नंबरचं घ्या काय आहे क्वासी आहे हां बरोबर

हां टॅन इनवर्स हे दिले संपला विषय मग आता नेक्स्ट प्रोसिजर माहिती आहे तुला हां काय करायची सांगितलं की ऐक तिनं सांगितलं बरोबर कॉस इनवर्स हा त्याला पत्ता कट करून टाका संपला विषय म्हणजे काय ना सेवन एक्स रेस टू फोर हा प्लस वाय रस टू फोर आणि डिवाईडमध्ये काय येईल हां सेव्हन एक्स रेस टू फोर मायनस का फायव्ह रस टू हां मग आता ही टॅन गे कॉस आल्यानंतर काहील फक्त कॉस येईल का आणि ते काही टॅन इनवर्स काय येणार हे येणार का आता ह्याच्या घेऊ काय कराय हां संपला विषय सिम्प्लिफिकेशनसाठी आपण काय घेऊ पाठीमाग घेतलं तसं घ्या पुट के इज इक्वल टू काय येणार कॉस टेन इन का येणार ए येणार मग आता याची सिम्प्लिफिक्शन काहील माझं सेवन एक्स रेस टू फोर हां प्लस फाईव्ह वाय रेस टू फोर आणि हां काय करा ह्यानं इथं के आपण काय घेतोय आता के घेतोय मल्टिपलला डायरेक्ट बरोबर का नाही यस आता इथे एकदम आता कारण ऑलरेडी आपले एक्झाम्पल झाले दोन दोन आहे का बरोबर मग आता हे के काय करा इकडे हां मल्टिपल करून टाका मग काय राहू सेवन के एक्स रेस टू फोर येणार हा संपला विषय मायनस काय फायव्ह के काय वाय रेस टू येणार फोर येणार आता जेवढे जेवढे टर्म आहेत हा कॅन कलेक्ट करा काय करायची नाही त्याची आपण फक्त कलेक्ट करा संपला विषय मग आता सेवन एक्स रेस टू फोर आणि इथं काय सेवन एक्स रेस टू काय फोर कॉमन आहे हा यस मग काय झालं सेवन एक्स रेस टू फोर जर कॉमन घेतलं तर हा काय झाला वन ही टर्म इकडं मायनस आल्यानंतर फक्त ह्याच्यात काय राहतोय शिल्लक हां राहतोय संपला विषय मग आता इज इक्वल टू मायनस टम जी आहे हां आता ही मायनस अगोदर इकडे आपण घेतली असती परवडली असती कारण आपल्याला सोपं झालं असतं थोडंसं लक्ष देतं इथं कॉन्सेप्ट आता ही नंतर आपण करू ओके हे नंतर हा ही जे मायनस जो आहे का नाही ही टर्म आपण ऑलरेडी इकडे घेऊया ठीक आहे मग आता लिहिताना मी थोडंसं एक स्टेप वाढवतो तुमच्यासाठी प्लस कॅनर फायू के वाय रेस टू फोर ओके आणि ही सेवन के हा एक्स रेस टू फोर आणि ही टर्म तिकडे घ्या मायनस कॅनर सेवन एक्स रेस टू काय येणार फोर येणार ओके मग आता कॉमन घ्या ह्याच्यातून काय येणार फाईव्ह हा वाय रेस टू फोर कॉमन झाला म्हणजे इथं वन झाला आणि इथं प्लस काय येणार तुमचं के येणार संपला विषय आता इथं काय येईल सेव्हन एक्सरेस टू फोर कॉमन घ्या आणि इथं काय यायला के मायनस काय येणार वन येणार ठीक आहे आता काय करा ट्रान्सफर करा ही टर्म इकडे काय करा हा येस मल्टिपलला काय ही टर्म इकडे काय करा येस डिवाईडला घ्या आपली सॉरी ही पण डिवाईडला घ्या आणि ही पण टर्म काय करा तिकडं डिवाईडला घ्या जेवढे जेवढं कॉन्स्टंट पाहि मग काय ना फाईव्ह वायरस टू फोर हां डिवाईड इथं येईल सेवन तुमचं एक्सरेस टू काही फोर येईल आणि इज इक्वल टू काय येणार तुमचं हां के मायनस वन आणि काही येईल वन प्लस काय येणार के आता हे डिफरंट डिफरंट हे काय काय कॅन्सल होते का नाही मग ह्याच्या घ्या तुम्ही काय म्हणा ह्या इक्वेशनला असं म्हणा पी म्हणा काय म्हटलं मी सपोज पी ओके म्हणजे इथं मी काय व्हॅले थोडक्यात के पुट केली लेट पी इज इक्वल टू काय केलं के, के मायनस वन आणि वन प्लस काय केलं केलं का के हां संपला विषय आता इथं काय वाय रेस्टूचा कितवा आहे फोर आहे आणि एक्स रेस्टूचा पण काय फोर आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल ह्यांचं ह्या टर्मचं लक्षात घ्या आता ठीक आहे ओके आता ह्याचं काय स्क्वेअरचं करून स्क्वेअर असं करता येत नाही तर ह्याला डायरेक्ट आपल्याला डिप्रेन्शिएट केलं तर काय हरकत नाही डिप्रेन्शिएट डायरेक्ट आपण करूया ओके okay, म्हणजेच काय नाही मग आता ह्याला डिफरेंशिएट केलं मी विथ रिस्पेक्ट टू एक्स बरोबर कारण इथं स्क्वेअर असता तर आपल्याला इझी झालं असतं स्क्वेअर किंवा हे करायला कॅन्सल करायला काय झालं असतं इझी झालं असतं लक्षात घ्या ठीक आहे यस ओके yes, okay. मग आता आपण काय करू ह्याला डिफरेंशिएट करू म्हणजे ह्याला काय करा तुम्ही यू बाय व्ही नेहमीप्रमाणे काय वापरायचा रूल वापरायचा म्हणजेच काय येईल मग हा सेवन एक्स रिस टू फोर ॲज इट इज हां परत डेरी टू कशाच काढणार तुम्ही फाईव्ह वाय रेस टू फोरचं काढायचं मायनस फाईव्ह वाय रेस टू फोर तसंच ठेवा आणि डेरी टू कशाच काढायचं तुम्ही सेवन हां सेवन एक्स रेस टू फोरचं आणि ह्याला डिवाईडला म्हणजे काय येणार तुमचं मग हां यस काय येईल सेवन एक्स रेस टू फोरचा काय येणार स्क्वेअर आणि इज इक्वल टू झिरो ह्याचा डेअरी टू झिरो मग ह्याचा पत्ता कट होणार का आता होणारच सिम्पल किती वेळा सांगेल जरा सांगितलं की बाबडे किती वेळा सांगितलं संपला की विषय आता मला काय करा हे तसंच ठेवा सेवन एक्स रेस टू फोर आता वायचं डेरेटिव्ह वायसाठी पावर आहे का नाही हां मग पावरचा रूल वापरा काय येणार पॉवर रूल काय येतो पावर रूल झाला आहे ना मग की आहे तो हां पावर रूल म्हणजे एक पावर पुढे घ्या आणि त्याच्यातून एक पावर काय करा कमी करा म्हणजे एक कमी झाली ह्याच्यातून आणि परत डेरेटिव्ह कशात काढायचं ह्या डी वाय बाय डी एक्सचा संपला विषय मग फाईव्ह रेस टू इथं काय येणार फोर येणार आता एक्स रेस टू फोरचं हां सिम्पल ही जसं काढले तसं तिथं फोर आणि एक पावर काय ह्याच्यातून कमी करायचं आहे आणि संपला विषय सेवन ओके झालं का आणि ही इक्वल टू काय मग तुमचं झिरो आलं ओके इथपर्यंत समजलं का सगळ्यांनी काय करा नो no डाऊन करून घ्या आणि नंतर मग प्रोसेस आपण इथं करूया ठीक आहे येस ओके चला घ्या फोर असल्यामुळे जरा थोडासा मोठा आहे त्याच्यानंतर ते आपण केलं असतं ॲक्च्युली ठीक आहे झालं हां ओके तर आता नेक्स्ट बघा प्रोसेस काय ती मग माझी ओके आता काय करायला लागलं आपल्याला हां वाय बाय डी एक ती मायनस वॉलिटर्म तिकडं आठ त्या साईडला घ्या म्हणजे पॉझिटिव्ह आहे ओके ती पॉझिटिव्ह झाल्यानंतर काय येते मग फाईव्ह बरोबर वाय रेस टू फोर त्यानंतर काय फोर एक्स क्यू ही टम असेल तसले तुम्ही लक्षात घ्या नंतर बघू आपण कॅन्सल करू आणि ह्याला डिवाईड काय तुमचं सेवन एक्स रेस टू फोर आणि काय आले फोर वाय रेस टू क्यूब आले बरोबर का ठीक आहे आता ही काय कॅन्सल होते है का चेक करा हां टम ही फोर 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 गेट कॅन्सल होती हा सेवन सेवन काय होतो तुमचा कॅन्सल होतो फाईव्ह टर्म राहिले का कुठं चेक करा हां फाईव्ह फाईव्ह इथं फाईव्ह राहिले टेम आपले हां लक्षात घ्या इथं बघा फाईव्ह राहिली या म्हणजे याला फाईव्ह राहिले म्हणजे हा पण इथं तुमचा काय जाणार आहे इथं यस येस फाईव्ह म्हणजे हा पण फाईव्ह का का फाईव्ह काय करणार आहे कॅन्सल होणार आहे आणि आता वाय रेस टू, rough... टू फोर लक्षात घ्या वाय रेस टू फोर इथे वाय रेस टू फोर आणि डिवाईड काय आपलं इकडं एक्स रेस टू क्यूब आणि एक्स रेस टू फोर आणि काय वाय रेस टू क्यूब आहे ठीक आहे येस ओके मग आता ह्या वाय एस टू फोरमधनं काय राहणार वायर एस टू क्यूब एक कॅन्सल होणार हां होणारच आहे आणि वाय राहणार ठीक आहे आणि ह्या एक्स क्यूबमधनं हा एक्स क्यूब इथं एक कॅन्सल होणार आणि फक्त काय राहणार वाय राहणार मग झाले की आलं की मग वाय बाय एक्स बघा बरं किती सिम्पल आहे आणि किती वेळ लागला सॉल्व्ह करायला अरे नथिंग ये वा आले सोल्युशन बाबड्या त्यासाठी लक्ष दे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे हा जी एक्झाम्पल सांगितली तुम्हाला झालं का ठीक आहे वाय बाय एक्स आणि त्याच्यानंतर आपण लगेच सावं आता क्विकमध्ये घेऊ हे का तुम्हाला समजलेलंच आहे काय शंकाच नाही त्याच्याबद्दल बरोबर हां येस चला ओके चला क्विक 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 फास्टमध्ये झालं हां चला आता नंबर लगेच सिक्स नंबर घेऊ आपण वेळ लावायचा नाही जास्त एकदम सगळे कॉपी मटेरियल आहे सगळं हे एक काय आहे तसं सगळं आहे ठीक आहे म्हणजे काय ना सिक्स नंबर काय आहे ते लॉग बरोबर हां एक्स रेस टू किती ट्वेंटी मायनस वाय रेस टू ट्वेंटी अरे ट्वेंटी नाही अरे हजार देऊन दे किती काय फरक पडतोय आपल्याला हां वाय रेस टू ट्वेंटी आणि इज इक्वल टू काय तुमचं हां ट्वेंटी दिले इज इक्वल टू ट्वेंटी येते बरं का लक्षात घ्या हां थोडंसं इथं असं राऊंड केलं आहे ना वरती आहे आपण पण ते ट्वेंटी आहे हा हां मग आता काय करा हां आता हे असताना लॉगॅरेथं मी फॉर्म आहे लक्षात घ्या आता इथं इम्पॉर्टंट आहे लॉग आलं आहे आता इथं इथं बाकी जगत काय तिकडे लॉग नुसतं शिफ्ट करायचं नाही आता लॉगॅरिथ लक्षात घ्या शिफ्ट होत नाही त्याचं एक फॉर्ममध्ये हां येस कन्वर्ट होतं मग आता आपल्याला काय करावं लागेल लक्षात घ्या असताना फॉर्म काय हा लॉगॅरेथ मी फॉर्म आहे लक्षात घ्या लॉगॅरेथ मी फॉर्म आहे बरोबर यस मग आता हे जर कन्वर्ट आपल्याला कशामध्ये करायला लागल हा इथं लक्ष देते बरं का आता एकोणविशेल फॉर्ममध्ये का नाही म्हणजे ह्याला काय असतो थोडक्यात बेस असतानाच काय असतो ई असतो नॅचरल लॉगॅर येत त्याला म्हणतो आपण काय म्हणतो नॅचरल लॉगॅर मग आता हा ई तिकडे जाणार लक्षात घ्यान हा लॉग काय होणार यस कॅन्सल होणार हा म्हणजेच काय राहणार एक्स रेश टू ट्वेंटी मायनस वाय रेश टू ट्वेंटी हा डिवाईड एक्स रेश टू ट्वेंटी प्लस वाय रेश टू ट्वेंटी आणि इज इक्वल टू ई रेस्टू काय जाणार ट्वेंटी जाणार अलग लक्षात आता शेवटी काय झालं कॉन्स्टंट आहे ना त्याला एक्स फंक्शन राटा नाही किती वेळा सांगायचं मग ह्याला काय करणार ना कुठे इज इक्वल टू के नाही तर कुठे के इजिकवल टू काय म्हणा हां ई रेस टू ट्वेंटी म्हणा संपला विषय हा मग आता इथं येईल तुमचं हां एक्स रेस टू ट्वेंटी मायनस वाय रेस टू ट्वेंटी आणि इज इक्वल टू डायरेक्ट काय करायचं हा के नाही हे डायरेक्ट आता मल्टिपल करायचं जास्त प्रोसेसला वेळ लावायचा के करा मग काही के एक्स रेस टू ट्वेंटी हां आणि प्लस येणार के हां वाय रेस टू ट्वेंटी मग आता टर्म एकत्र कलेक्ट करायला संपला आता काय करा ही मायनस टर्म तिकडे शिफ्ट करूया अलग लक्षात ही टर्म तिकडे शिफ्ट करा आणि ही टर्म इकडे शिफ्ट करा म्हणजे सोपं जाईल मग ह्याच्यातून एक्स रेश टू काय ट्वेंटी कॉमन आहे का मग काय येईल वन मायनस काय येणार के ही टर्म इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे ना म्हणून इथं मायनस के येणार आणि इज इक्वल टू आता ह्याच्यातून वाय रेस टू ट्वेंटी काय येईल कॉमन येईल हा के तसाच ठेवूया आणि हा मायनसचा काय येणार प्लस वन येणार ओके म्हणजे दोन्ही पण एक मायनस आणि एक आली प्लस आली हां मग आता ही टर्म काय करावं आपण यस आता ही टर्म काय करा हीकडे डिवाईड लागेल काय फरक पडत नाही ही टर्म इकडे डिवाईड लागेल आणि ही टर्म इकडं डिवाईड लागल्या कुठून केलं तरी हा ते येणार म्हणजे वाय रेस टू ट्वेंटी डिवाईड करणार तुम्ही एक्स रेस टू ट्वेंटी हा इज इक्वल टू काय येणार तुमचं हां के प्लस वन आणि काय येणार वन मायनस काय येणार के येणार का मग आता ह्याला काय म्हणा लेट सपोज दिस इज पी इज इक्वल टू पाठीमागे म्हणा प्रॉब्लेम ठीक आहे वन मायनस के ठीक आहे किंवा तुम्ही दुसरं पण नोटेशन घेतलं तरी काय फरक नाही डब्ल्यू घे काय घ्यायचं इथे घ्या काय फरक पडत नाही पण इथलं एक्स वायचं सोडू ना हां के सोडून अजून महत्त्वाचं ते हां मग आता इथं काय येणार तुमचा जर पी आला तर काय शेवटी तो कॉन्स्टंटच आहे मग ह्याला काय करू आपण नाही दोन्हीच्या पावर आता एकच आहे लक्षात घ्या आता इथं काय नंबर त्याला अटॅच नसल्यामुळे हे सोपं जाणार इथं काय झालं तो नंबर अटॅच होतो म्हणले थोडंसं आवडत मग ह्याचाच अर्थ काय वाय आपण एक्स काय हां यस ट्वेंटी आणि पी मग काय करू हां पाठीमागच्या प्रमाण काय करा ह्याला मल्टिपल करू आपण बोजसाईला ट्वेंटीनं करा ओके मग इथं पण काय करा वन बाय ट्वेंटीनं काय करा मल्टिपल करा तिथं काय काय फरक पडत नाही त्याचा घेत वाय मग हा ट्वेंटी ट्वेंटी गेट कॅन्सल करा आणि वाय बाय एक कॉल टू आपलं काय आलं फक्त पी रेस्ट टू काय आलं वन बाय टू आणि ना सोपा असला आपण डिप्रिन्शिएट केलंस की झालं ना तुम्हाला माहिती आहे काय उत्तर येणार वाय बाय एक्सच येणार आहे ठीक आहे यस ओके झालं का हा चला नोट डाऊन करून घ्या हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथं लॉग आलं मी फॉर्म टू एक्स फॉर्म ओके महत्वाचा पार्ट आहे हा जर फॉर्मुला इथं तुम्हाला लिहून घ्यायचा असेल तसं लिहा की लॉग ई इज इक्वल टू काय म्हणा एक्स असेल तर सपोज इथं टू असेल तर ह्याचं कन्वर्ट करतो किंवा असं म्हणा इथं लॉग इम टू असं म्हणा येन मग आता हेच आहे एक्सपोन्शियल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करतो आपण तर एम इज इक्वल टू ई रेस टू येन असं थोडक्यात हां थोडक्यात लक्षात राहण्यासाठी ठीक आहे हां यस ओके आता नोट डाऊन करून घ्या मग काय करू आपण ह्याला हा यस डिफरेन्शिएट करूया समजलं का हां काय शंका नाही ना काय शंका समजलं का इथं ई समजलं हां ई हां इकडे जो बेस आहे ना तो आपण नॅचरल लॉ घेतला आहे आणि मग ई रेस टू तिथं हा एन गेलेला आणि इज इक्वल टू हा जो एम आहे तसाच हा लक्षात बेस तिकडं जातोय हां हां त्या साईडला ठीक आहे ओके हां चला मग आता काय करता येईल हां पुढचे जी नेक्स्ट स्टेप ह्याला फक्त हां यस डिफ्रेन्शिएट करा ना संपला विषय ह्याला तुम्ही डिफ्रेन्शिएट करायचा नेहमीप्रमाणे विथ रिस्पेक्ट टू हां एक्स बरोबर इथं काय करायचं यू बाय वी रूल वापरायचा एक्स तसच ठेवा डेरी टू करणार तुम्ही हां वायचं काढायचं मायनस वायचंच ठेवा डेरी टू कशाच करणार तुम्ही एक्सचं आणि ह्याला डिवायड त्याचा काय असतो स्क्वेअर असतो आणि जी कोणत्याचं डेअर टू काय असणारे कॉन्स्टंट म्हणतानाच म्हटले हां इथं म्हटले बघा ए पी ॲट दीज आर द कॉन्स्टंट म्हणजे हा झिरो मग एक्स रेश टू स्क्वेअर गेल्यानंतर आणि काय होणार त्याचा पत्ता कट होणार संपला विषय म्हणजे काय ना एक्स हे काय ना डी वाय बाय डी एक्स आणि इज इक्वल टू काय सॉरी इज काय ना मायनस वाय आणि इज इक्वल टू झिरो मग देअर फोर मायनस वाय तिकडे गेल्यानंतर काय प्लस होईल का मग एक्स हां डी वाय बाय डी एक्स आणि इज इक्वल टू काय आलं वाय आलं मग देअर फोर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय आलं तुमचं वाय आणि हा एक्स डिवायड आला आलं का सोल्युशन किती सोपं आहे बावड्या मँग आणि काय तू म्हण तू डिफ्रिन्शिएशन आहे अवघड काहीच नाही आहे तुम्ही त्याला कॉम्प्लिकेटेड केलेले लक्षात घ्या ठीक आहे हां यस चला नोट डाऊन करून घ्या आणि नंतर मग क्वेश्चन फक्त दोनच आहेत लास्ट असे सेम आहेत लगेच इगणार लगेच धक्का लगेच लावून त्यांना पुशअप करून खतम करून टाकू आपण यस हां आता लास्ट एक्झाम्पल हां सुरुवात करायची दोनच आहेत लास्ट इम्पॉर्टंट okay. आहेत ओके आणि ही तुम्हाला येस हे होमवर्कला एक्झाम्पल आहे कारण एकदम सोपे आणि ह्या टाईपचं ऑलरेडी आपण हां घेतलेलं आहे लक्षात घ्या ठीक आहे आता हे मात्र एक्झाम्पल जरा महत्त्वाचं आहे इथं कॉन्सन्ट्रेट करायचं हे एक्झाम्पल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे बोर्डाला येण्याची किंवा सिटीला येण्याची शक्यता जास्त आहे ह्या एक्झाम्पलची ठीक आहे ओके तर सुरुवात करायची आता सुरुवात करू आपण हां काय दिले आपल्याला सातवा नंबरचा एक्झाम्पल दिले हां एक्स रेस टू सेव्हन आणि सॉरी इ रेस टू आणि इथं काय वाय रेस टू सेवन आणि डिवाईड काय दिले एक्स रेस टू सेवन प्लस वाय रेस टू सेवन तर असताना काय ई रेस टू आहे लक्षात घ्या आणि इकडे काय तुमचं ई e आहे ओके okay? यस yes. आता लक्षात घ्या इथं काय नेमकं करायला लागेल आता ई रेस्टूला काय दिले पावर आता ई e रेस्टूचा आपण डायरेक्ट करू शकतो पण थोडंसं काय दिलं ते कॉम्प्लिकेटेड जाईल म्हणून आपण काय करू टेकिंग बघा लॉग इथं मी डिप्रिन्शिएशन यूज करायचं आहे मग आपण काय करू इथं यस टेकिंग काय करू लॉग ऑन बोथ साईड आलं का लक्षात यस ओके okay. मग आता लॉग जर घेतलं तर इथं काय येईल तुमचं लॉग आता ईला पावर आहे लक्षात घ्या एक्स रेस टू सेवन मायनस किती हां मी तर नंतर व्यवस्थित लिहितो लॉग लक्षात घ्या ई रेस टू आता एक्स रेस टू सेवन मायनस वाय रेस टू सेवन आहे आणि डिवाइड एक्स रेस टू सेवन प्लस वाय रेस टू सेवन आणि इजिक्वल ठिकडं पण काय येणार तुमचं लॉग येणार हे आता लक्षात घ्या आता लॉगच्या ईच्या फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे हां लॉग जर पावरमध्ये असेल तर काय असतं ते हां येस लॉग एक्स रेस टू यानी इज इक्वल टू यानी इन टू लॉग एक्स पावर का है मुंडिया वापता मुंडिया हाँ ओके okay, यस yes, हाँ मैं मल्टीपल आल्टीपलला एक्स रेस टू सेवन प्लस कहना वाई रेस टू सेवन इज इक्वल टू लॉग ई इज इक्वल टू कह लॉगे ना मग तुम्हाला माहिती आहे ना किती वेळा झालेला का लॉगे इज इक्वल टू वन बावड्या किती वेळा सांगितलं आहे लॉगेर इथे डिप्रिन्शिएशनमध्ये पण घेतलं आहे आपण हां घेतलं आहे का नाही बेसिक जे लॉगेर इथे डिप्रिन्शिएशनमधलं जे आपलं डेल्युटी आपण फाईन केलं त्याच्यामध्ये पण घेतलं आहे ना यस मग आता लॉग इज इक्वल टू काय वन झालं म्हणजे ह्याचा पण पत्ता काय झाला कट झाला म्हणजेच फक्त काय राहिलं हा एक श्रेष्ठ टू बरोबर सेवन मायनस वाय रेस टू सेवन इज इक्वल टू एक्स रेस टू सेवन प्लस काय झालं वाय रेस टू सेवन आणि ह्या लॉग एच्याचा जेव्हा आपण पुट काय करू के इज इक्वल टू काय म्हणून लॉग ए म्हणून संपला विषय म्हणजे ते काय आलं के आलं का परत हां मग आता काही किती सोपं झालं की नाही इकडे मल्टिपल करा म्हणजे किती एक्स रेस टू सेवन मायनस वाय रेस टू सेवन के केने डायरेक्ट क्वल ह्याला मल्टिपल करायचं म्हणजे किती येणार के एक्स रेस टू सेवन बरोबर आणि त्यानंतर प्लस के एक्स रेस टू काय येणार सेव्हन सॉरी इथे वाय रेस टू सेवन पाहिजे बरोबर मग आता जेवढे एक्स चेटम आणि वायचेटम करा ना कलेक्ट हां संपला विषय मग आता काय येणार की इकडं ही टर्म काय करा तिकडं ट्रान्सफर करा मायनसवाले हां कधी पण मायनसवाले ट्रान्सफर करायच्या अगोदर म्हणजे हे इकडे येऊन द्या म्हणजे काय येणार रेस टू सेवन हां त्याच्यानंतर मायनस के एक्स रेस टू सेवन त्याच्यानंतर के वायरेस टू सेवन आणि प्लस काय येणार वाय रेस टू सेव्हन चला कॉमन घ्या ना रेस टू सेवन कॉमन आहे इथं वन मायनस के येणार आणि इथं वायरेस टू तुमचा सेवन आहे आणि काय तिथं के प्लस काय ते वन येत आहे ना आणि संपला विषय आता एकमेकाला काय करा आठ टर्म डिवाईड घ्या ही टर्म तिकडे डिवाईड घ्या ओके काय येते मग हां वाय रेस टू सेवन डिवाईड काय एक्स रेस टू सेवन आणि इज इक्वल टू हां के प्लस वन तर सेष्ठावा आणि वन मायनस के आणि इज इक्वल टू परत काय म्हणा ह्याला लेट पी म्हणा ना पाठीमागच्या प्रमाणात कशाला जास्त काय विचार करायचा कॉपी करून टाकायचा संपला विषय ओके मग आता काय झालं इथं हां वाय रेस टू सेवन आणि डिवाईड काय झालं एक्स रेस टू सेवन इज इक्वल टू आपलं काय आलं पी मग आता पुढे माहिती आहे हां काय त्याने सांगितलं बघा काय हा वन बाय सेवन ना मल्टिपल करा सर संपला विषय लक्षात आलं का हां ठीक आहे ओके काय शंका कुणाला हां ऐका नाही ना हां येस ओके हां मग आता झालं ना सोपं एक्झाम्पल आता काय करू हां बोथ साइडला काय करा येस एक्स रेस टू सेवन दोन्हीचा पण एकच घातांक आहे वन बाय इन टू काय येणार तुमचं सेवन अला की लक्षात हे सातवा घातांक आहे लक्ष द्या आणि हि तर टू काय येणार वन अपॉन सेवन ओके लक्ष से दे रे हां ठीक आहे मग तर पीरा पण काय करा मल्टिपल करा रे बोथ साईडला दोन्ही पण वन बाय सेवन मग ही काय झालं वाय बाय एक्स झालं का हां अरे खा दिस इज खाची संपला का विषय आणि पी रेस टू काय झाले वन बाय सेवन आणि मग ह्याला डिफरिन्शिएट करा तर किती वेळा झालेला का सांगितले की किती सोपं आहे तेच ते परत येणार लिहायचं काय हां आणि हे तर तुम्हाला काही सिम्प येणारच आहे ते होमवर्कच तुम्हाला देणार आहे मी आता काय करणार तुमचं हां एक्स तसंच ठेवा हां चला डेरीव्हिटिव्ह काय करणार तुम्ही वायचं करा फाईन ते करा वाय तसंच ठेवायचं आणि डेअरिटिव्ह कशाच काढायचं मी एक्स काढायचं आणि इक्वल टू ह्याला एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय ना मग झिरो येणार का हा संपलं विषय अरे झाले की यू बाय वी रूल घेतला आहे ना किती वेळा सांगायचं अकरावीत पण झाले का ना राह वी का असं असतं का हां मग आता काय करा एक स्क्वेअर काय करा एक एक स्क्वेअर घ्या ना मल्टिपल लक्षात घे इथं यू बाय वी रूल वापरला आहे हां इथं ही यू बाय वी म्हणजे असं असतं वी तसंच ठेवायचा खालचा जो आहे तो यू मायनस यू आणि परत डेरेटिव्ह वीचं काढायचं आणि इथं वी स्क्वेअर असतं लक्षात घे हा फॉर्म्युला ऑलरेडी आपण घेतलेला आहे हां आता एक स्क्वेअर तिकडे गेल्यावर काय येणार फक्त आपलं हां काय येईल मग ती पाठ करतो आता मी खतम झालेलं आहे किती दबल आ, आ, वाई वाई वाई, आ, ना, 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 आ, ना, ना, ना? ना? ना का त्याच त्या टर्म येतात डबल डबल हा हा काय तर एक्स डेरेव वाय डी वाय हा एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय येणार झिरो एक्स डेरिट्यू असतं वनच असतं ना मग संपला ना विषय मग आता मायनस वाय हा तिकडे न्या ती प्लसमध्ये जाय आणि ही टर्म तिकडे यानंतर काय ना डिवाइडला येणार ना झालं ना सोल्युशन काय अवघड आहे का बघ बर किती किती सोपे एक्झाम्पल आहेत सगळे आणि हा क्वेश्चन नंबर जो फोर आहे व्हेरी विहिरी काय हां यस इम्पॉर्टंट आहे ओके यस जर आजचा हा मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की काय करायचं लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही मॅग्झिन विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचं काम करायचं आहे तुम्ही लगा लक्षात ओके यस चला तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये आपण नंतर काय करू हा क्वेश्चन नंबर काय असेल फाय फाईव्हमध्ये आपण भेटणार आहोत ओके तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय